नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वनवरती। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आरोग्य विभागातील जे फार्मासिस्ट म्हणजे औषध निर्माण अधिकारी हे जे महत्त्वाचं पद आहे मित्रांनो, त्यासाठी आपली एक वेगळी टेस्ट सिरीज चालू आहे। त्यामध्ये आपण जे आहे ते काही तांत्रिक प्रश्न किंवा मॉक टेस्ट घेत असतो। फुल मॉक टेस्ट आपल्या असतात, त्या काही 100 प्रश्नांच्या 200 मार्कांसाठी विचारण्यात आलेल्या मॉक टेस्ट असतात, ज्या रिपीट झालेल्या आहे मित्रांनो। त्या मॉक टेस्ट आपण घेऊन तुम्हाला पूर्ण 40 मार्कांचे तांत्रिक प्रश्न विथ मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर स्पष्टीकरणासह आणि मॅथ देखील स्पष्टीकरणासह तुम्हाला सोडवून देत असतो। तर असंच आजच्या भागामध्ये आपण एक फार्मासिस्टसाठी म्हणजे औषध निर्माण अधिकाऱ्यासाठी विचारली गेलेली प्रश्नपत्रिका बघणार आहोत। त्यामधील पूर्ण प्रश्न जे आहेत ते आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो। तर असेच व्हिडिओ जे आहेत ते आपले रेग्युलर असणार आहे मित्रांनो। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा। शेजारी पण बेल आयकॉन आहे तिला पण क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ जे अपलोड करेल तेव्हा नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल मित्रांनो। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आजचा पहिला प्रश्न काय आहे आपला, आपले राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते? तर या ठिकाणी आपले जनरल नॉलेजचे सुरुवातीला प्रश्न आहेत। तर राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते आहे तर आपल्याला विचारलेलं आहे। बघा, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, तर आपण सर्वांनाच माहीत आहे। बघा, IMP प्रश्न आहे हा, बऱ्याचदा वेळा रिपीट होणारा प्रश्न आहे। सगळ्यात मोठं अभयारण्य कोणतं आहे तर ते आहे बघा मालडोक अभयारण्य। मालडोक अभयारण्य जे आहे ते हे सर्वात मोठं अभयारण्य आहे। तर त्याला जे आहे ते नान्नच अभयारण्य देखील म्हटलं जातं। मालडोक या अभयारण्याला नान्नच अभयारण्य देखील म्हटलं जातं। ते 1229 चौरस किलोमीटर जी आहे ती 14 किलोमीटरचं हे अभयारण्य आहे। तर या गोष्टी देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, 1229 आणि हे नान्नच हे देखील त्याला म्हटलं जातं। पुढील प्रश्न बघणार आहोत। पुढील प्रश्न आहे दुसरा, दाभाडी प्रबंध कोणाशी संबंधित आहे? तर दाभाडी प्रबंध हा जो आहे तो हा कोणाशी संबंधित आहे असं विचारलेलं आहे। बघा, 4 ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला। तर दाभाडी प्रबंध हा ऑप्शन बी बघा, शेतकरी कामगार पक्ष या पक्षाशी संबंधित आहे। काँग्रेस पक्षाच्या काळातील आहे बघा हा दाभाडी प्रबंध, शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित असा आहे। पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 3, सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कोणी केली? तर सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कोणी केली असं विचारलेलं आहे। बघा, त्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहे। बघा, त्याचं योग्य ऑप्शन आहे बघा ऑप्शन सी, लॉर्ड डलहौसी। तर लॉर्ड डलहौसी यांनी जे आहे ती सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली। पुढील प्रश्न आहे आपला आजच्या प्रश्नपत्रिकेत 4th प्रश्न बघा, तर तरणाबांड म्हातारा असे सावरकर कोणाला म्हणाले होते? तर सावरकरांनी जे आहे ते तरणाबांड म्हातारा असं कोणाला म्हटलेलं होतं असं विचारलेलं आहे। बघा, तर 4 ऑप्शन दिले आहे बघा। योग्य ऑप्शन आहे अ, म्हणजेच राणा कुंवरसिंह यांना तरणाबांड म्हातारा असं सावरकरांनी म्हटलं होतं। तर आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये डायरेक्टली जे आहे मित्रांनो आन्सर घेणार आहोत, बाकीचे जे चुकीचे 3 ऑप्शन असतात ते 9 वाजता डायरेक्टली आन्सर घेणार आहोत, जे तुम्हाला लक्षात ठेवायलाही सोपं जातं मित्रांनो ते, आणि आपला जो आहे तो गोंधळ होत नाही, म्हणून आपण डायरेक्टली आन्सर घेणार आहोत। प्रश्न 5वा आहे बघा, की जामिया मिलिया संघटना कोणी स्थापन केली? तर जामिया मिलिया ही संघटना कोणी स्थापन केली असं विचारलेलं आहे याला। तेथील ऑप्शन ब बघा, डॉक्टर झाकीर हुसेन। पुढील प्प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 6, वित्त आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करते? तर वित्त आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करते असं विचारलेलं आहे। बघा, 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य ऑप्शन आहे ऑप्शन ब, राष्ट्रपती। तर वित्त आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतं? तर राष्ट्रपती हे करत असतात। पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 7 बघा, माहिती अधिकार अधिनियम कायदा करणारे पहिले राज्य कोणते? तर माहिती अधिकार अधिनियम करणारे कायदा करणारे पहिले राज्य कोणते असं विचारलेलं आहे। बघा, आपल्याला फार IMP प्रश्न आहे मित्रांनो हा, बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेमध्ये रिपीट पण झालेला प्रश्न आहे, कारण त्यामध्ये जे आहे ते आपल्याच राज्याचं नाव घेतलं जातं, म्हणजे माहिती अधिकार अधिनियम कायदा करणारं पहिलं राज्य जे आहे ते ऑप्शन ब, महाराष्ट्र हे आहे, त्यामुळे हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो। पुढील प्रश्न आपण बघणार आहोत, प्रश्न क्रमांक 8 बघा, घटनेचा अर्थ लावण्याचा निर्णायक अधिकार कोणाला आहे? तर घटनेचा अर्थ लावण्याचा निर्णायक अधिकार कोणाला आहे असं विचारलेलं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, 4 ऑप्शन आहे। तर घटनेचा अर्थ लावण्याचा निर्णायक अधिकार जो आहे तो ऑप्शन ड बघा, सर्वोच्च न्यायालयाला आहे। पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 9, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती कोण करते? तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती कोण करते असं आपल्याला विचारलेलं आहे। बघा, तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करतं? तर ऑप्शन ब बघा, राज्य सरकार हे करत असतं।
पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. टिंबटिंब हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. तर टिंबटिंब हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. तर ते कोण असतात बघा, ऑप्शन 4 दिलेले आहे आपल्याला. तर ते असतात ऑप्शन क्रमांक 1 बघा, पालकमंत्री. तर पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. एका संख्येतून 3 वजा करून बघा. या ठिकाणी आपले मॅथ्स आणि अंक, गणित, बुद्धिमत्ता या सर्वचे प्रश्न चालू झालेले आहेत. हे आपण स्पष्टीकरणासह बघणार आहोत. बघा, एका संख्येतून 3 वजा करून येणारे संख्येचे 2 भागले तर 4 हे उत्तर येते. तर त्या संख्येतून 2 वजा करून येणाऱ्या संख्येस 3 भागले तर उत्तर किती येईल? तर बघा, असं आपण वाचलं तर थोडं अवघड वाटतं आपल्याला. तर स्टेप बाय स्टेप आपण सोडवून घेऊ. तर एक संख्या आहे मित्रांनो, कुठली तरी एक संख्या आहे समजा, तर त्यामधून 3 वजा केले, येणाऱ्या संख्येस 2 भागले तर 4 हे उत्तर येतं. तर कुठली अशी संख्या आहे की तिला 2 भागलं तर 4 उत्तर येतं? तर ती संख्या आहे 8. 8 जर आपण 2 भागलं तर 2 × 8, 4 हे उत्तर येत असतं. हे तर आपल्याला माहीतच आहे. म्हणजे ती संख्या 8 आहे. म्हणजे एका संख्येतून 3 वजा करून येणाऱ्या संख्येस, म्हणजे ही जी 3 वजा करून आलेली संख्या ती कोणती? ती 8 आहे. त्यामध्ये आपण 3 प्लस करून घेऊ म्हणजे ती संख्या आपल्याला मिळेल. 8 आणि 3 किती होता? तर 8 आणि 3 आपले या ठिकाणी होत असतं बघा 11. 8 आणि 3 आपले 11 ही होत असतं. म्हणजे ती संख्या कुठली आहे? तर ती संख्या आहे 11. पुढे बघू आता, पुढे काय सांगितलेलं आपल्याला? तर 11 आहे. त्यानंतर तर त्या संख्येतून 2 वजा करून, म्हणजे 11 जर आपण 2 वजा केले, 2 वजा करून येणाऱ्या संख्येस, येणारी संख्या असेल 9. 11 2 वजा केले तर 9 हे उरत असतं. येणाऱ्या संख्येस 3 भागले तर उत्तर काय? येणारी संख्या आहे 9, तिला जर आपण 3 भागले तर काय येईल? 1 × 3 = 7, 3 × 9. 3 × 9 म्हणजे येणारं उत्तर आहे 3. तर या ठिकाणी बघा, 3 कुठे दिलेलं आहे आपल्याला? तर 3 दिलेलं आहे बघा ऑप्शन ब आपल्याला. 3 हे आपलं आन्सर या ठिकाणी झालं. तर बघा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12. 8 माणसे एक काम 75 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 40 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती माणसे लावतील? तर 8 माणसं जे आहे ते एक काम 75 दिवसात पूर्ण करतात, तर ते काम जे आहे ते आपल्याला 75 दिवसात करायचं आहे, तर आपल्याला किती माणसे लावावी लागतील? तर बघा, हे कामाचं जे उदाहरण आहे, तर हे उदाहरण आपण कसं सोडवत होतो, या पहिले आपण असे उदाहरणं सोडवलेले आहेत. खूप सोपं आहे. आपण काय करायचं आहे बघा, आपल्याला जे जे दिलेलं आहे अगोदर ते लिहायचं. आपल्याला पहिले काय दिलं आहे? 8 माणसे. तर माणसं दिले म्हणून आपण मा म्हणजेच माणसे लिहून घेऊ. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला दिवस, दी म्हणजेच दिवस, आणि बरोबर काय दिलेलं आहे? काम, हे कुठलंही काम दिलेलं असेल तर ते शेवटी घ्यायचं आणि बरोबरचं चिन्ह त्या अगोदर द्यायचं. तर पहिले दिलेलं आहे बघा आपल्याला, 8 माणसं दिले आहे, 75 दिवस काम करून एक काम पूर्ण करतात. काम किती आहे? काम आहे 1. तर 2 काम करतात, 4 काम करतात असं जर दिलं असेल तर ते पुढे लिहून घ्यायचं. तर आपल्याला एकच काम दिलं आहे म्हणून आपण 1 लिहून घेऊ. तर तेच काम म्हणजे एकच काम. तर ते एक काम जे आहे ते 40 दिवस, दिवसाच्या खाली दिवस लिहून घ्यायचे आपण. 40 दिवसात पूर्ण करायचं असेल तर किती माणसे लागतील? तर माणसं जे आहे ते आपल्याला माणसे काढायचे म्हणून या ठिकाणी क्वेश्चन मार्क आपण घेऊ. तर याप्रमाणे जे आहे ते सोडवून घ्यायचं आणि यांचा तिरकस गुणाकार आता करायचा. हा 1 जो आहे, या ठिकाणी जर 2, 3 असले तर आपला त्यांचा गुणाकार यांच्यासोबत करावा लागेल, आणि वरचा जो 1 आहे त्याचा गुणाकार यांच्यासोबत. तर 1 सोबत जर आपण दुसऱ्या कुठलीही संख्या गुणली तर 1 ऑप्शन जे असतं तेच येत असतं. त्यामुळे आपण डायरेक्टली घेऊ. तर बघा, पहिले दिलेलं आहे आपल्याला 8 माणसं 75 दिवस काम करतात, बरोबर 1 जर गुणलं तर आपण तेवढंच येणार आहे. आणि खाली दिलेलं आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, आणि या ठिकाणी आपल्याला दिवस किती दिलेलं आहे? 40 दिवसात पूर्ण करायचं आहे. तर हेच आपण गुणीला करून घ्यायचं. तर हे काम जे आहे ते या ठिकाणी पण आपण गुणाकाराचं चिन्ह घेऊन घ्यायचं, बरोबर. तर हे जे आहे ते आपण हे सोडवून घ्यायचं आहे. आता हे जे आपल्याला सोडवायचं असेल बघा, हे 8 आहे, 8 आहे, 8 × 2 = 8, 8 × 5 = 40. तर खाली वरती 8 जो आहे तो 8 कट झालेला आहे, खाली 40 होते आपले, 8 × 5 = 40 झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी 5 उरलेले आहेत आपले, वरती 75 आहे. खाली 5 आहे, वर 75 आहे, खाली 5 आहे. म्हणजे 5 × 1 = 5, उरले 2 आणि हे 5 × 5 = 25. म्हणजे किती झालं आपले या ठिकाणी? फक्त 15 उरलेले आहेत.
तर किती उरले आपले 15 उरलेले आहे. जे आन्सर आलेलं आहे ते आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. म्हणजे किती या ठिकाणी आपल्याला 15 जे आहे ते 15 माणसं लागतील. किती 40 दिवसात जर ते काम करायचं असेल तर आपल्याला एकूण किती माणसं लागतील, तर एकूण आपल्याला 15 माणसं लागणार आहेत. 15 बघा कुठे दिलेलं आहे या ठिकाणी, 15 जे दिलेलं आहे ऑप्शन बघा, ऑप्शन 3-4 दिलेलं आहे 15, तर ते आपलं बरोबर आलं आहे. आपण सोडवून पण बघितलेलं आहे. याप्रमाणे तुम्ही कामकाजचं जे आहे ते उदाहरण सोडवू शकता. फार सोपी पद्धत आहे. तर बघा पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 13. आई व मुलगा यांच्या वयात 3 वर्षापूर्वी 22 वर्षाचा फरक होता. 5 वर्षानंतर आईचे वय 47 वर्ष होईल, तर मुलाचे आजचे वय किती? तर या ठिकाणी आपल्याला मुलाचे आजचे वय काढायचे आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या दोघांच्या वयामध्ये 22 वर्षाचा फरक होता. म्हणजेच काय, तर 3 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 15 वर्षानंतर फरक जो आहे तो सेम राहणार आहे. फक्त आपल्याला आईचं आजचं वय काढायचं आहे आणि त्यामधून 22 वजा करायचे. म्हणजे जे आहे ते आपल्याला मुलाचं आजचं वय मिळून जाईल. तर आईचं आजचं वय आपण बघा, 5 वर्षानंतर आईचे वय 47 वर्ष होणार आहे. म्हणजे 5 वर्षानंतर आईचे वय 47 वर्ष होणार आहे. त्याच्या अगोदर जर आपण 5 वर्ष घेतले म्हणजे 5 वजा करायचे, म्हणजे आपल्याला आईचं आजचं वय मिळून जाईल. 47 वजा 5 जर केले आपण तर ते होईल 42 वर्ष. 42 वर्ष काय आहे, तर आईचं आजचं वय आहे. आईचं वय किती आहे, 42 वर्ष आजचं वय आहे. आणि 22 वर्षाचा दोघांमध्ये फरक राहणार, म्हणजे -22 करून घेऊ आपण. -22 जर केले तर आपल्याला मुलाचे आजचे वय, कारण 5 वर्षानंतरही 22 वर्षाचाच फरक राहणार आहे. मुलगाही तेवढाच मोठा होणार आहे, आई त्याच वयाने मोठी होणार आहे. म्हणून 42 वजा 22 जर आपण केले तर किती येणार आहे, 20. म्हणजेच मुलाचे आजचे वय किती झाले, तर मुलाचे आजचे वय झाले 20. बघा परत एकतर सांगतो आपल्याला, आई व मुलगा यांच्या वयात 3 वर्षापूर्वी 22 वर्षाचा फरक होता. म्हणजे त्यांचा फरक जो आहे तो सेम राहणार. 22 वर्षाचा जो फरक होता तो सेम राहणार. मुलगा हा आईपेक्षा 22 वर्षाने लहान. नंतर आपल्याला दिले 5 वर्षानंतर आईचे वय 47. म्हणजे 5 वर्षानंतर हे झालं प्रेझेंट, हे झालं नंतर, हे झालं आधी. 3 वर्षापूर्वी फरक दिलेला होता तो सेम राहणार आहे. हे प्रेझेंट झालं, त्याच्यानंतर 5 वर्षांनी त्याचं वय 47 होणार, म्हणजे हे 47. म्हणून आपल्याला आजचं जर वय काढायचं असेल तर आपल्याला ते 5 वर्ष मागे घ्यावं लागेल. म्हणजे 5 वर्ष मायनस करावं लागेल. मग 5 वर्ष जर आपण मायनस केलं तर ते किती झालं, 42. बरोबर, म्हणजे 42 आजचं आईचं वय. तर 42 आपण 22 वजा करू, जे की त्यांचा फरक होता. मग किती आलं, 42 वजा 22 म्हणजेच 20. तर मुलाचं आजचं वय जर असणार आहे, ते मुलाचं आजचं वय असणार आहे 20 वर्ष. 20 वर्ष दिले बघा आपल्याला ऑप्शन क्रमांक 2, 20 वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला. तर हेच आपलं आन्सर झालं. बघा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. तर प्रश्न क्रमांक 14 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, तो आपण बघणार आहोत. बघा की आम्ही प्रवासासाठी रविवारी संध्याकाळी 6 वाजता गाडीत बसलो, ते मंगळवारी पहाटे 4 वाजता मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. एकूण प्रवासाचे अंतर 2720 किलोमीटर असल्यास ताशी सरासरी वेग किती? तर ताशी सरासरी वेग काढायचा आपल्याला आणि अंतर जे आहे ते अंतर दिलेलं आहे. अंतर दिलेलं आहे आपल्याला आणि ताशी सरासरी वेग काढायचा आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, जे अंतर आहे आणि ते गाडीत बसलेले त्यांनी दिवसाप्रमाणे दिलेलं आहे, आपल्याला ते फक्त तासाप्रमाणे कन्वर्ट करून घ्यायचं आहे. तर ते बसलेल्यानंतर बघा या ठिकाणी काय आहे, तर रविवारी संध्याकाळी 6 वाजता गाडीत बसले. रविवारी संध्याकाळी 6 ते सोमवार संध्याकाळी 6, म्हणजे 24 तास ते होतील. एक दिवसाचे 24 तास ते झाले आपले सोमवारी संध्याकाळी 6. 24 तास झाले सोमवारी संध्याकाळी 6 ते रात्री 12 आपले, ते परत 6 ॲड झाले, 24 आणि 6 30 झाले. आणि पहाटेचे 4, म्हणजे ते परत 4 12 4, म्हणजे असे 34 तास जे आहे ते एकूण 34 तास झालेले आहे. अंतर आहे आपल्याकडे 2720 किलोमीटर. हे 34 तासात जे आहे त्यांनी 2720 किलोमीटर अंतर जे आहे ते त्यांनी 34 तासात काढलेलं आहे. याचाच जो आहे तो आपल्याला भागाकार करायचा आहे. याचाच जर आपण भागाकार केला बघा, 34 या ठिकाणी 34 आपण घेतलेलं आहे, 34 8 जर तुम्ही केलं तर ते होणार आहे 272. 34 जर भाग दिला आपण, 8 ने 272 होता आणि 0 उरलेला आहे. 0 आपण जसाच तसा घेणार आहोत. म्हणजे त्याचा ताशी सरासरी वेग किती असणार आहे, तर 80 किलोमीटर प्रति तास इतकं जे आहे ते त्यांनी सरासरी वेग काढलेला आहे. तर 80 किलोमीटर प्रति तास बघा, ऑप्शन बी आहे आपलं, 80 किलोमीटर प्रति तास. या ठिकाणी त्यांनी ऑप्शनमध्ये आन्सरमध्ये ए दिलेलं आहे मित्रांनो, पण आपण कसं सोडवलं तुम्हाला समजलंच असेल. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये बरेचसे प्रश्न चुकलेले आहेत मित्रांनो, तरी मी दुरुस्त करून किंवा काही प्रश्न शोधून तुमच्यासाठी आणलेला आहे.
पण मी एक ॲज अ फार्मासिस्ट असून मेडिकल चालवत असतो, तर त्यासाठी पण मला वेळ द्यावा लागतो. म्हणून जे आहे ते काही प्रश्न जर चुकलेले असतील माझे, तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सोडून त्याचं राईट आन्सर पण कमेंट्स करू शकता, म्हणजे जेणेकरून जे आहे ते आपले इतर विद्यार्थी बघणार आहे त्यांना चुकीचा आन्सर जाणार नाही. तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही करू शकता, त्यामध्ये आपल्याला कुठलाही कमीपणा नाही. तर बघा मित्रांनो, तर आपण प्रश्न क्रमांक 14 ही बघितलेला आहे. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण प्रश्न क्रमांक 15. आणि हे मॅथचे प्रश्न आपण फार सोप्या भाषेमध्ये सोडवत आहोत, त्यामुळे तुम्हाला समजायलाही लवकर समजत असतील. तर तुम्हाला समजायला सोपे आहे किंवा कठीण आहे किंवा अवघड जात आहे, तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा मित्रांनो. जे अजून सोपी पद्धत कुठली असेल तर आपण ती आणू. बघा पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 15. बघा प्रश्न क्रमांक 15 असा आहे की एका बागेत केळीच्या दुप्पट सुपारीची झाडं, एका बागेत केळीच्या दुप्पट सुपारीची व सुपारीच्या दुप्पट नारळाची झाडं आहेत. बागेत एकूण 385 झाडं आहेत, तर सुपारीची झाडं किती? तर आपल्याला या ठिकाणी झाडांची संख्या दिलेली आहे. एकूण सगळे झाडं 385 झाडं आहे, तिथे फक्त केळीचे झाडं आहे, केळीच्या झाडापेक्षा दुप्पट सुपारीचे आहे, आणि जितके सुपारीचे झाड आहे त्याच्या दुप्पट नारळाची झाड आहे. तर आपण पहिले बघायचं, बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे. आपल्याला दिलेलं आहे के म्हणजेच केळी, त्यानंतर सु म्हणजेच सुपारी आणि ना म्हणजेच नारळ. या तीन प्रकारचे जे आहेत, तर या तीन प्रकारचे आपल्याला झाडं या ठिकाणी दिलेले आहेत, केळी सुपारी आणि नारळ. तर ते कशी दिली बघा, एका बागेत केळीच्या दुप्पट सुपारीची झाडं आहेत. केळीच्या दुप्पट म्हणजे केळी किती पट आहे, केळी आहे एक पट. केळीच्या दुप्पट म्हणजे एकच्या दुप्पट किती होईल, दोन. तर केळीच्या दुप्पट सुपारीची झाडं म्हणजे सुपारीची झाडं दोन पट आहे, तर केळीची झाडं एक पट आहे. पुढे दिलं आहे सुपारीच्या दुप्पट नारळाची झाडं, सुपारीची किती पट आहे, दोन पट. सुपारीच्या दुप्पट किती होईल, दोनाच्या दुप्पट होईल चार, बरोबर. तर या ठिकाणी आपण याप्रमाणे सोडवलेलं आहे, म्हणजे एकूण किती आहे आपले, एकूण किती बाग काढायचे आपल्याला, हे चार, हे दोन सहा आणि एक सात. तर सात पट जे आहे ते आपल्याला सात पट काढायचे आहे. सात पट कशाची, 385 सात पट काढायचे आहे. 385 घेऊन घ्यायचं, 385 बागेला सात काढायचं, म्हणजे आपल्याला जे आहे ते एक पट, म्हणजे ही केळींची संख्या निघणार आहे. त्यावरून आपण बाकीचेही झाडं काढू शकतो. तर या ठिकाणी बघा, आपण जर 385 तर 385 बागेला सात जर केलं आपण, तर सात पाचा 35 होणार आहे. 35 म्हणजे 38 35 गेले तर किती उरता आपले, तीन उरता. तीनावर वरती परत आपण हे पाच घेतले, म्हणजे परत 35 झाले, म्हणजे परत सातः पाचा 35, म्हणजे किती झालं आपलं फायनल आन्सर आलं 55. पंचावन्न काय आलं, आपण 385 सात भाग केलेले आहे, बरोबर. म्हणजे एक भाग जो आहे तो आपला 55 आलेला आहे, म्हणजे 55 म्हणजे एक भाग आलेला आहे, म्हणजे कुठला 55 झाडं कोणती असणार आहे, तर 55 झाडं बघा या ठिकाणी असणार आहे, 55 झाडं आपली असणार आहे याची, केळीची. कारण केळी जी आहे ती केळी एकपट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, केळी एकपट दिलेली आहे, म्हणजे 55 झाडं केळीची आपले या ठिकाणी असणार आहे. ते आपण बघा आता बघणारच आहोत. तर 55 झाडं जी आहेत आपली केळीची, या ठिकाणी 55 झाडं आहे. पण आपल्याला काय दिलेलं आहे, केळीच्या आपल्याला कशा झाडं विचारली, सुपारीची. सुपारीची झाडं किती असतील असं विचारले. केळी जी एकपट आहे, एकपट म्हणजे 55, तर सुपारीची दोन पट आहे, केळीपेक्षा दुप्पट आहे. 55 दुप्पट काय होणार आहे, 110, बरोबर. म्हणजे आपलं आन्सर झालं 110 झाडं जे आहे ते सुपारीचे असणार आहे. परत आपण कन्फर्म करू बघू की सुपारीच्या दुप्पट जे आहे ते नारळाची, 110 दुप्पट काय होणार आहे, 220. आपल्या जो 55 झाडं केळीची आहे, 110 सुपारीची आणि 220 नारळाची झाडं, यांची टोटल करून जर आपण बघितली, 55 110 165 अधिक 220 जर आपण केलं, 165 आणि 285 आणि हे 100 आणि हे 200, म्हणजे 385 बरोबर आपली यांची टोटल झालेली आहे. म्हणजे आपला आन्सर बरोबर पद्धतीने आपण काढलेला आहे, फार सोप्या पद्धतीने काढलेला आहे. तर आपल्याला विचारलेलं होतं सुपारीचे झाडं 110 आपल्याकडे आहे, तर 110 ऑप्शन बघा कुठे दिलेलं आहे, 110 आहे ऑप्शन क्रमांक ब आपलं बरोबर या ठिकाणी आलेलं आहे. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक आहे आपला 16. प्रश्न क्रमांक 16 आपल्याला दिलेला आहे की एक काम रमा व उमा दोघी मिळून 5 दिवसात करतात,
एक काम जे आहे ते रमा व उमा दोघी मिळून 5 दिवसात करतात. त्यामध्ये कोणी जास्त करत असेल, कोणी कमी करत असेल. तर एकटी रमा ते काम 15 दिवसात करते. एकट्या रमानं जर तेच काम केलं तर ती 15 दिवसात करते. तर एकट्या उमेला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? तर एकटी उमेला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील याप्रमाणे आपल्याला जो आहे तो प्रश्न जो आहे तो या ठिकाणी विचारला आहे. तर आपल्याला तेच काढायचं आहे बघा. तर आपण हे उदाहरण सोडवणार आहोत कशा पद्धतीने बघा. आपल्याला काय दिलं आहे, आर म्हणजे आपण रमा घेऊ आणि यू म्हणजे उमा. तर दोघं मिळून ते काम किती दिवसात करतात? 5 दिवसात करतात. म्हणजे दोघांचं जे आहे ते दोघं मिळून जे आहे ते त्यांचं 1 दिवसाचं काम जर आपण काढलं, 1 दिवसाचं काम जर आपण काढलं तर ते किती होणार आहे? 1 दिवसाचं काम आहे म्हणून 1/5. म्हणजे रमा व उमा दोघं मिळून 1 दिवसाचं काम त्यांचं आहे 1/5, बरोबर. नंतर दिलेलं आहे आपल्याला एकटी रमा जे आहे तेच काम जे आहे ते 15 दिवसात करते. एकटी रमा तेच काम जे आहे ते किती दिवसात करते? 15 दिवसात. मग रमाचं जर आपण 1 दिवसाचं काम काढलं तर रमाचं 1 दिवसाचं काम किती होईल? 1/15. तर रमाचं 1 दिवसाचं काम होईल आपलं 1/15. तर 1/15 जे आहे ते रमाचं काम होणार आहे आपल्याला. तर आपण काय करू, 1 दिवसाचं काम जे आहे ते 1 दिवसाचं काम बघू. रमा प्लस उमा आपण बघून घेऊ. तर बघा, 1 दिवस काम बरोबर. तर एवढं तुम्हाला समजलं का मित्रांनो? एवढं जे आहे ते तुम्ही स्क्रीन थांबवून पण बघू शकता. आपण ते आता बॅक करणार आहोत डायरेक्टली पुढचे सुदूर टाकण्यासाठी. तर एक दिवस काम रमा प्लस उमा म्हणजे 1 दिवसाचं काम जे आहे ते 1 दिवस काम कोणाचं? रमा, आर म्हणजे रमा, अधिक 1 दिवस काम बरोबर यू म्हणजे उमा. तर आपल्याला 1 दिवसाचं रमाचं काम दोघांचं काम माहिती आहे. म्हणजे आपण 1 दिवस काम रमा प्लस उमा बरोबर 1 दिवस काम रमा प्लस 1 दिवस काम उमा, दोघांचं 1 दिवसाचं काम किती होतं? 1/5 होतं. आपण काढलेलंच आहे बरोबर. या ठिकाणी घेणार आहोत आपण 1 दिवस काम जे आहे ते 1 दिवस काम कोणाचं घेणार आहोत? आपण 1 दिवस काम घेणार आहोत आपण रमाचं. तर रमाचं जे आहे ते 1 दिवसाचं काम किती आहे? 1/15, कारण ती 15 दिवसात ते जे आहे ते काम करते. आणि उमाचं जर घेणार आहोत आपण तर उमाचं काम आहे, उमाचंच काम आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 1/x आपण घेऊन घेऊ. त्याचं काम जे आहे ते आपण x मानू, म्हणजे 1/x जे आहे ते आपण घेणार आहोत. तर हा पण स्क्रीनशॉट तुम्ही घ्या, म्हणजे आपण पुढे बघू. तर पुढे आहे बघा आपलं, पुढे आपलं होईल की आपल्याला जे काढायचं आहे ते आपण समोर घेत असतो. 1/x बरोबर 1/15 वजा 1/5. 1/x बरोबर 1/15 वजा 1/5 जर आपण केलं तर ते येणार आहे बघा आपलं 15 वजा 5. त्यांचं लसावे घेऊन घेऊ आपण, भागीला 15 गुणिला 5. तर हे जर आपण केलं वरती 15 वजा 5 जर केलं तर ते येणार आहे 10, खाली येणार आहे आपलं 15 गुणिला 5. तर 15 गुणिला 5 किती येणार आहे आपलं? 75. म्हणजेच आपलं काय आलं फायनल? 10/75 आलेलं आहे. आपल्याला हेच सोडवायचं आहे. जर आपण हे घेतलं तर बघा, 10 × 7 = 70. 10 × 7 = 70 झालेलं आहे आपला. उरले किती? 5. उरले 5 आपले 10 × 5 भाग जाणार म्हणून आपण 0 घेऊ, त्याच्यावर 1 पॉईंट देऊ, 7 पुढे 1 पॉईंट. आणि 10 × 5 = 50 म्हणजे 7.5 दिवस. तर हेच आपलं फायनल आन्सर या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे एकट्या उमेला ते काम करण्यासाठी किती दिवस लागणार आहे? तर एकट्या उमेला काम करण्यासाठी 7.5 दिवस लागणार आहे. 7.5 दिवस आहे बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी. 7.5 दिवस जे आहे ते आलेलं आहे मित्रांनो. तर याप्रमाणे जे आहे तो मित्रांनो हा पण प्रश्न आपण सोडवलेला आहे. पुढे प्रश्न आहे बघा, प्रश्न 17 आणि प्रश्न 19 जो आहे तो चुकलेला आहे. त्यामुळे जो आहे तो आपण हा प्रश्न जे आहे ते हे दोघं प्रश्न या ठिकाणी घेणार नाही आहोत मित्रांनो. पुढचे प्रश्न आपण घेणार आहोत. पुढील प्रश्न कुठला आहे तर आपला पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 आपल्याला एक गणित दिलेलं आहे. पॉईंटमध्ये गणित आहे 3.64 × 3.64 = 2 ×
3.64 गुणिला 0.36 अधिक 0.36 गुणिला 0.36। तर या ठिकाणी गुणाकारमध्ये हे दिलेलं आहे पहिले 3.64 गुणिला 3.64, त्यानंतर प्लसचं चिन्ह दिलं आहे, त्यानंतर दिलेलं आहे 2 गुणिला 3.64 गुणिला 0.36 हे एक दिलेलं आहे, आणि तिसरं दिलेलं आहे आपल्याला 0.36 गुणिला 0.36। जे जे तीन गुणाकाराचे आहेत ते आपण पहिले सोडवून घेऊ, आणि त्यांचं जे आन्सर येईल ते त्यांची तिघांचे बेरीज करू, म्हणजे आपल्याला फायनल आन्सर जे मिळून जाणार आहे। तर बघा मित्रांनो, पुढे आपण ते सोडवून घेणार आहोत, पुढे आपण सोडवणार आहोत बघा। तर पहिले आपण जे गुणाकार आहे त्यांचा गुणाकार करून घेऊ, म्हणजे जसं की 3.64 गुणिला 3.64, तर यांचा जर गुणाकार केला आपण, पहिले आपल्याला हे दिलेलं आहे, यांचा गुणाकार काय येणार आहे, त्यांचा गुणाकार येईल बघा 13.2496। तर त्यांचा गुणाकार किती येणार आहे, 13.2496। तर तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता, पॉईंट पॉईंट सगळं काढून घ्यायचे। पहिले पॉईंटचा गुणाकार जर तुम्हाला जमत नसेल तर सांगतो की हे जे पॉईंट आहे हे 2 नंतर एक पॉईंट आहे, आणि इकडे पण 2 नंतर एक पॉईंट आहे, म्हणजे 4 संख्येनंतर पॉईंट दिलेला आहे। तर तुम्ही पॉईंट काढून घ्यायचा, डायरेक्टली गुणाकार करायचा। तो गुणाकार आला असता बघा, आपण जर या ठिकाणी केला असतं तर 1,32,496 इतका जो आहे तो 364 गुणिले 364 केला तर तुम्ही करून बघू शकता। तर ते काढलं आहे, नंतर 2 आणि 2, 4 संख्येनंतर पॉईंट येणार, तर मागून 4 संख्ये मोजायचं आणि त्याच्या पहिले पॉईंट देऊन द्यायचा, असं आपण सोडवलेलं आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत बघा, दुसरी जे आहे ते आपल्याला काय आहे, 2 गुणिला 3.64 गुणिला 0.36 2 गुणिला 3.64 गुणिला 0.36। तर हे पण आपण सोडवलेलं आहे, तर याचा गुणाकार काय येणार आहे, हा येणार आहे 2.6208। तर 2.6208, आणि तिसरं जे आहे, तिसरं काय आहे आपलं, 0.36 गुणिला 0.36 0.36 गुणिला 0.36। तर याचा देखील आपण गुणाकार केला तर तो आला आहे 0.1296। तर हे बघा, तीन प्रकारचे आलेले आहे, आपण पहिले ते मांडून घेऊ आता, आणि त्यांची आपल्याला फक्त काय करायची, त्यांची बेरीज करायची आपल्याला। 13.2496, तर पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा आपल्याला, म्हणजे इथे 2.6608। बेरीज किंवा वजाबाकी करताना ही लक्षात ठेवायचं फक्त की पॉईंटच्या खाली पॉईंट यायला हवा, आणि पुढचं आहे 0.1296। तर यांची जर आपण बेरीज केली तर यांची बेरीज काय येणार आहे, तर यांची बेरीज येणार आहे बघा 16.000 00 कसं, 6 × 6 = 12, आणि 6 × 3 = 18, आणि ते उरलेले 2 होते ते 20 20 = 0। आजच्याला या ठिकाणी 2 घेतला आपण, 9 × 2 = 18, आणि हे आजच्याचे 2 20 = 0 आजच्याला परत 2 घेतले, 4 × 2 = 2 4 4 × 4 = 8, आणि हे 2 10 = 0 आजच्याला परत 1 घेतला आपण, 6 × 2 = 8 = 1 9, आणि हा आजच्याचा 1 10 = 0 आजच्याला 1 घेतला, इथे 5 आहे आणि हातचा 1 6, आणि 1 जसाच तसा 16.00, म्हणजेच पॉईंट नंतर 0 म्हणजे त्याला काही व्हॅल्यू नाही, म्हणजे 16 हे आपलं आन्सर आलेलं आहे। 16 कुठे दिलेलं आहे का आपल्याला बघा, ऑप्शन क्रमांक 1 16 हे दिलेलं आहे। तर या प्रकारे तुम्ही हे सोडवू शकता। तर पुढील हे ते आपलं 19 क्रमांकाचं हे, तर हे चुकलेलं आहे, आणि हे दुसरं जे दिलेलं आहे मित्रांनो, तर हे पण चुकलेलं आहे। एका आयताची लांबी रुंदी 2 सेंटीमीटरने जास्त आहे, आयताची परिमिती 28 सेंटीमीटर आहे, तर आयताच्या कर्णाची लांबी, तर या ठिकाणी आपल्याला लांबी व रुंदी दिलेली नाही, किंवा लांबी ही रुंदीपेक्षा आहे का, किंवा हे जे आहे ते हे स्पष्ट नाही, त्यामुळे आपण हेही सोडवणार नाही। तर हे बघायचं आहे तुम्ही, जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता मित्रांनो, कशा प्रकारे सोडवायचं आहे। तर हे बघा, या ठिकाणी हे गणित दिलेलं आहे। तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पुढील प्रश्न काय आपला, पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 21, समान अर्थी शब्द ओळखा। तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। कुठल्या शब्दासाठी, तर वल्लरी या शब्दासाठी आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा। तर वल्लरी या शब्दासाठी समानार्थी शब्द कुठला आहे, तर तो आहे बघा ऑप्शन क्रमांक C, लता।
पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, खालील शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य शब्द निवडा. खालील शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य शब्द निवडायचा आहे. खाली शब्द दिलेला आहे बघा वापिका, तर यासाठी अर्थ पूर्ण करणारा शब्द कुठला आहे, तर तो आहे ऑप्शन सी बघा विहीर. तर कुठला आहे ऑप्शन सी विहीर. पुढील प्रश्न आहे बघा सर, हे सर्व प्रश्न आहे आपले मराठी ग्रामरच्या ठिकाणी लागलेले आहे, आपण बघू शकतो. तर मराठी ग्रामरचे प्रश्न आपण बघणार आहोत. तर अचूक अर्थ ओळखा. अचूक अर्थ आपल्याला ओळखायचा आहे बघा काय दिलेलं आहे आपल्याला. वाक्य दिलं आहे रजिवतो रजिहा. रजिवतो रजिहा याचा जो आहे ते अचूक अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. तर रजिवतो रजिहा म्हणजेच काय, ऑप्शन बी बघा, जो वेळेवर येईल त्याला फायदा होईल. म्हणजे जो वेळेवर येणार आहे त्यालाच फायदा होईल, हे जे आहे ते काय आहे, तर रजिवतो रजिहा याचं अचूक जो आहे तो अर्थ या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे बघा, तर व्यतिपात या शब्दास योग्य शब्द कोणता. तर व्यतिपात या शब्दास योग्य शब्द कुठला आहे, तर ते विचारलेलं आहे बघा आपल्याला. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यासाठी जे येईल ते व्यतिपात या शब्दासाठी ऑप्शन ब बघा अपशकुन. तर कुठला येणार आहे, तर अपशकुन हा जो आहे तो हा येणार आहे. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 25, वतन गाव खर्च वाटणे हिस्सा या सर्वांना संबंधित योग्य शब्द ओळखा. तर वतन गाव खर्च वाटणे हिस्सा या सर्वांना संबंधित योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर तो कुठला येणार आहे, तो येईल ऑप्शन सी बघा तकावी. तर तकावी म्हणजे काय, वतन गाव खर्च किंवा वाटणे हिस्सा वगैरे किंवा सावकाराकडून शेतकऱ्याला घेतलेले कर्ज वगैरे हे जे आहे ते तकावी यामध्ये येत असतं. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26, आवळ्यांची टिंबटिंब बांधणे. तर आवळे जे असतात तर आवळ्यांची टिंबटिंब बांधणे. आवळ्यांची काय बांधत असतो आपण, तर आवळ्यांची आपण बांधत असतो ऑप्शन दो बी बघा गठडी. आवळ्यांची आपण काय गठडीही बांधू शकतो, मोड बांधू शकतो का, नाही. वळकटीही नाही आणि मोळीही नाही. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 27 आपला, खालील शब्दातून पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा. तर खालील शब्दातून जे आहे ते पूर्णाभ्यस्त शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे काय मित्रांनो, पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे एखादी शब्द आहे किंवा एखादी वाक्य आहे त्यामध्ये जे आहे ते एक शब्द जो आहे तो शब्द पुन्हा पुन्हा जर रिपीट झाला असेल त्याला आपण पूर्णाभ्यस्त शब्द असं म्हणत असतो. तर यामध्ये रिपीट झालेला शब्द म्हणजे कसा बघा, ऑप्शन बी आहे बघा. तर यामध्ये त्यांनी आन्सर ऑप्शन ए दिलेलं होतं, पण हा जो आहे तो कुठलाही रिपीट शब्द झालेला नाही, बरेचसे यामध्ये चुकलेले आहे. तर पैसाच पैसा, तर पैसा पैसा हे जे आहे तर हे रिपीट झालेलं आहे, म्हणून हा पूर्णाभ्यस्त शब्द. जसं बडबड आहे, वटवट आहे, अशा प्रकारचे शब्द जे असतात ते पूर्णाभ्यस्त शब्दामध्ये येत असतात. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 28, सोसता सोसना संसाराचा ताप त्यांनी मायबाप होऊ नये हा काव्य प्रकार कोणत्या प्रकारचा आहे. तर सोसता सोसना संसाराचा ताप त्यांनी मायबाप होऊ नये हा काव्य प्रकार कुठल्या प्रकारचा आहे, तर बघा ऑप्शन दिलेले आहेत 4. तर योग्य ऑप्शन आहे ऑप्शन बी बघा ओवी. तर या काय आहेत, तर या ओवी आहेत. पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 29, पुढीलपैकी शब्दाच्या शक्ती कोणत्या आहेत. तर पुढीलपैकी जे आहे ते आपल्याला शब्दाच्या शक्ती या ठिकाणी विचारलेलं आहे, आणि शब्दाच्या शक्ती कुठल्या असणार आहेत, तर शब्दाच्या शक्ती आहे बघा ऑप्शन सी अभिधा व्यंजन लक्ष्मण ह्या ज्या आहेत तर ह्या सर्व शब्दांच्या शक्ती आहेत. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, पुढील प्रश्न पुढच्या पेजवर आलेला आहे, तर तोही आपण बघणार आहोत बघा. 30वा प्रश्न आपल्याला जो विचारला होता मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी शुद्ध शब्द विचारलेला होता, पण दोनच ऑप्शन या ठिकाणी आहे. तिसरा ऑप्शन आपल्याला तिसरा आणि चौथं नाही, त्यामुळे आपण डायरेक्टली पुढचा प्रश्न घेणार आहोत. पुढील प्रश्न आहे बघा, आयडेंटिफाय पार्ट ऑफ स्पीच. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच. तर पार्ट ऑफ स्पीच जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर पार्ट ऑफ स्पीच बघा काय आहे, तर द टाऊन इट सेल्फ इज नॉट व्हेरी लार्ज. द टाऊन इट सेल्फ इज नॉट व्हेरी लार्ज. इट सेल्फ खाली त्यांनी अंडरलाईन केलेलं आहे, त्याचाच पार्ट ऑफ स्पीच आपल्याला ओळखायचं आहे. तर ते काय येणार आहे, तर ते येणार आहे बघा प्रोनाऊन. ऑप्शन क्रमांक 1 प्रोनाऊन. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32 बघा, आयडेंटिफाय द टाईप ऑफ नाऊन अंडरलाईन. आयडेंटिफाय द टाईप ऑफ नाऊन अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या आपल्याला कुठल्या प्रकारचं नाऊन आहे ते ओळखायचं आहे. बघा वाक्य काय, अवर क्लास इज गोईंग ऑन अ पिकनिक टू माथेरान. अवर क्लास इज गोईंग ऑन अ पिकनिक टू माथेरानला त्यांची जी ट्रीप जाणार आहे क्लासची. तर माथेरान हे काय आहे, अंडरलाईन केलेलं आहे. माथेरान हे काय आहे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, तर ते काय आहे, ते आहे प्रॉपर नाऊन ऑप्शन डी. एक विशिष्ट स्थानाला जे आहे ते नाव दिलेलं आहे, किंवा गावाचं नाव असेल किंवा कुठलाही वस्तू असेल माणूस असेल त्याला जर एक प्रॉपर नाव दिलेलं असेल त्याला आपण प्रॉपर नाऊन असं म्हणत असतो. पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट फॉर्म.
तर प्रश्न क्रमांक 33 काय आपला, चूज द करेक्ट वर्ब. या ठिकाणी वर्ब जे आहे ते आपल्याला करेक्ट वर्ब ओळखायचं आहे. तर ते काय दिलेलं आहे आपण बघणार आहोत. बघा, बोथ द बॉय अँड हिज सिस्टर डॅश डिसाइडेड टू टेक अ पार्ट. दोघांनी ठरवलं की त्यामध्ये भाग घ्यायचा. तर काय येणार यामध्ये येईल, ऑप्शन बी बघा, हॅज. बोथ द बॉय अँड हिज सिस्टर हॅज डिसाइडेड टू टेक अ पार्ट, कारण दोघं आहे म्हणून. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 34. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी यूज बोथ ॲज अ नाऊन ॲज वेल ॲज वर्ब. खालीपैकी कुठला असा आहे की ते आपण नाऊन म्हणून पण त्याचा वापर करू शकतो आणि वर्ब म्हणून पण त्याचा वापर करू शकतो. बघा, इथे चार ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य ऑप्शन आहे ऑप्शन बी बघा, कम्प्लीट. तर कम्प्लीट हे जे आहे ते आपण ॲज अ नाऊन पण वापरू शकतो आणि ॲज अ वर्ब पण वापरू शकतो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ वर्ब. तर विच ऑफ द फॉलोइंग इज वर्ब आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर खालीलपैकी कुठलं असणार आहे, तर बघा खालीलपैकी असणार आहे क्रिएट. तर क्रिएट हे जे आहे ते हे वर्ब या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 36. आयडेंटिफाय द काइंड ऑफ वर्ब. तर आयडेंटिफाय द काइंड ऑफ वर्ब. मॅक्स सँग अ सॉन्ग. मॅक्स सँग अ सॉन्ग. तर कुठल्या प्रकारचं वर्ब आहे हे जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर कुठल्या प्रकारचं असणार आहे, तर ट्रान्सिटिव. ऑप्शन बी बघा, ट्रान्सिटिव. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 37. आयडेंटिफाय द करेक्ट टेन्स. तर खाली एक वाक्य दिलं, त्याचं टेन्स ओळखायचं आपल्याला. द गर्ल वेअर हॅविंग सम सॉर्ट ऑफ आर्ग्युमेंट विथ द बॉयज. गट वेअर हॅविंग. तर वेअर हॅविंग दिलेलं आहे. वेअर म्हणजे आपण पाससाठी वापरत असतो. हॅविंग आय एन जी लागलेलं म्हणजे ते चालू असणार आहे. आणि जी क्रिया जी आहे ती झालेली आहे. म्हणजे बघा या ठिकाणी कुठलं असेल, तर ऑप्शन सी बघा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं हे वाक्य आहे. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 38. तर प्रश्न क्रमांक 38 काय आपला, आयडेंटिफाय द काइंड ऑफ ॲडवर्ब अंडरलाईन. तर दिलं आहे बघा, शीला कम्प्लिटेड हर ड्रॉइंग क्विकली. शीला कम्प्लिटेड हर ड्रॉइंग क्विकली. याचं जे आहे आपल्याला काइंड ऑफ ॲडवर्ब जे आहे ते काइंड ऑफ ॲडवर्ब ओळखायचं आहे. तर काइंड ऑफ ॲडवर्ब कुठला असणार आहे, क्विकली आहे. तर क्विकली जे आहे तिने क्विकली केलेलं आहे. जे कुठलं झालं असं हे टाईम. पुढील आहे बघा 39. फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल ॲडवर्ब. फिल इन द ब्लँक विथ सुटेबल ॲडवर्ब. डॅश आय शॅल सी यू अगेन नेक्स्ट इयर. आय शॅल सी यू अगेन नेक्स्ट इयर. आपण कसं म्हणत असतो, तर होपफुली आय शॅल सी यू इन नेक्स्ट इयर. अशा आहे की पुढच्या वर्षी मी तुम्हाला बघू. पुढे आहे बघा 40 नंबरचं आहे, चूज द करेक्ट आर्टिकल. अमित इज डॅश होनेस्ट बॉय. अमित इज डॅश होनेस्ट बॉय. तर खाली काही आर्टिकल दिलेलं आहे आपल्याला. तर एक आहे बघा, मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं ए ई आय ओ यू. हे जर असले तर यांच्यापुढे आपण काय लावत असतो, यांच्यापुढे आपण लावत असतो एन आर्टिकल. त्या ठिकाणी आन्सर येईल एन. तर तुम्ही म्हणशाल तर यापैकी नाही, या ठिकाणी ते एच आहे. पण मित्रांनो, आपण म्हणताना कसं म्हणतो, अमित इज ओनेस्ट बॉय. एन ओनेस्ट बॉय. ओनेस्ट आपण होनेस्ट नाही म्हणत, ओनेस्ट म्हणतो. तर तो उच्चार कसा होतो, ओचा होतो. आणि ओ या ठिकाणी आहे म्हटले, त्यामुळे आपण एन लावणार आहोत. पुढील प्रश्न आहे बघा 41. ए डी एच काय रेग्युलेट करते. तर या ठिकाणी विचारलं आपल्याला ए डी एच काय रेग्युलेट करते. तर ए डी एच काय रेग्युलेट करते, ऑप्शन सी बघा, युरिन कॉन्सन्ट्रेशन. कारण जे वॉटरचं बॉडीमधले वॉटरचं जे असतं ते बॅलेन्स करण्याचं काम करत असतं. पुढे आहे बघा प्रश्न क्रमांक 42. हायपरलिपिडिमिया हे कशाच्या जास्ती उपलब्धीमुळे होतं. तर हायपरलिपिडिमिया हे कशाच्या जास्तीच्या उपलब्धतेमुळे होत असतं. तर कशामुळे होत असतं, हायपर म्हणजे काय, तर जास्त. तर कोलेस्ट्रॉल लेवल जर जास्त झाली त्यावेळेस हायपरलिपिडिमिया होत असतो, आणि कमी झाली तर हायपोलिपिडिमिया होत असतो. पुढील प्रश्न आहे बघा, बघा आजचा शेवटचा, मलेरिया हा आजार कशामुळे होतो. तर मलेरिया हा आजार कशामुळे होत असतो, तर ऑप्शन बी बघा. तर या प्रकारे जे आहे ते मित्रांनो आपण हे प्रश्न पाहिलेले आहे या ठिकाणी. तर हे प्रश्न पाहिलेले आपण 43 प्रश्न जे आहेत या प्रश्नपत्रेमध्ये दिलेले होते. फक्त तेवढे 43 प्रश्न आपण घेतलेले आहे. याचप्रमाणे आपण पुढेही अशाच टेस्ट सिरीज घेणार आहोत, ज्यामध्ये बरेचसे प्रश्न जे तुमचे कव्हर होत जातील आणि आपले जे आहे ते पूर्ण तुमचा फार्मसीसाठी जो आहे तो सिलेबस तुम्हाला लक्ष देईल मित्रांनो. तर तुम्ही अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लगेच सबस्क्राईब करा. शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करून तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो.